أغني مهرجانات باشان مجد لا كشواي باتمين ولا بروشواي خاتنا يا سب باشان يا شهادة بنات بنجي هون هون تبعد هذا कर्याने शेत पेरीले त्यासी कनिस हो आले अनराकन दाराल त्याने गिलीले पुना मनले बारा गवच खवून जास्त बोलाईच नौत आणि महाराजाचे समोर तुम्ही बोलणारच नव्हतो पण आता त्यांनी बोलल्यामुळे मला सुद्धा बोलावं लागलं इकडे लक्ष द्या त्यांना बोलून ते मुद्दाम आपल्याला डिस्टर्ब करते तुम्हाला कळत नाही तुझ्या जीवाला हाय कसदा आता शिक पेटले मला कळू नका मी चिमटे घेऊन गेला तुम्ही पाय तुरी लेव हिशोबाने बोलाय पाहिजे होतं पण मला जास्त बोलताना महाराज आपली संस्कृती आहे मोठ्या माणसाला बोलायचं नाही बरोबर आहे का नाही पण आता ह्याने खवल्यावर मी बोलणारच आहे तुझ्या जीवाला हाय कसदा माझ्या तुझ्या गाईचा पडा जीवाला हाय कसदा ولكن يقولون سُطْلَا يقولون انهم يقولون انهم
गावात चिरट उठल करता या गुणगुण या गावावर चिरट उठल करता या गुणगुण या गावावर चिरट उठल करता या गुणगुण या गावावर चिरट उठल करता या गुणगुण गंभीर महाराज सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. अरे मांडव्यावरून घोडा सुटला अरे आडवीला नाही गुन्हा आणि या गावावर चिरट उठला करता या गुणगुणा 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 हो हो आर आज एक नवल देखील रे भाई वाह आज एक नवल देखील रे भाई अन मुंगी ने हाती संगी की दी लड़ाई लड़ाई उंटाचा कान धरून चिमाई अन घरो घरी फिरत असे हो सांगा गुरुजी तुम्ही आमचे कोणी अरे लांडग्यासाठी शिडी रेडे कोहले हसत से बापुडे अन उंदीर रेडे खेळती वरल्या गावचा एक हत्ती अरे नित्य खातो प्रजापती शिहत्यास येतो का कुलती अन हंस ऋषि कागा प्रती अरे एका जनार धनाचे कोणे नुमगी त्याची जाणावेडे आणि अर्थ पाहता चुकेली गडे काय म्हणतो पहिलीचे 15 आदिलीचे 16 कशाला केले गुरुजी जनाची मनाची धावावी थोडी लाजा अन बारा गावच खाऊन मनाची नाही तर मनाची गुरुजी असावी थोडी लाज इतका बेश्रम इतका बेश्रम अरे बारा गावच खाऊन तुला गावच खाऊन